राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्यातल्या दुष्काळाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली होती आणि राज्य सरकारला काही सूचनासुद्धा त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेत केलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सर आपल्याबरोबर आहेत दरेकर सर शरद पवार एकीकडे आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी संपूर्ण राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी वेगवेगळी माहिती ती पत्रकार परिषदेमध्ये समोर ठेवली आणि राज्य सरकारला सूचना पण केलेली आहे या सगळ्या राज्यातल्या दुष्काळीच्या संदर्भात आणि पाणी टंचाईच्या संदर्भात त्यांच्या सूचना येण्यापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी दुष्काळाचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश संबंधितांना त्या ठिकाणी दिलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा सुद्धा सगळ्या ठिकाणाहून कलेक्टरकडून आणि धरणांचा त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि मला वाटतं हे सरकार पूर्णपणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दुष्काळाच्या विषयी अत्यंत गंभीर आहेत त्या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणखीच्या मागण्या त्या ठिकाणी वाढल्या आहेत दुष्काळाची तीव्रता भीषण होऊ घातलेली आहे आणि त्या पद्धतीनं पुन्हा उपाययोजना आणखी गतीनं आणि मोठ्या प्रमाणावर व्हाव्या या सुद्धा प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी अत्यंत सतर्क आणि गतिमान करण्याचं काम या ठिकाणी या माहितीच्या सरकारनं केलेलं आहे पवारसाहेबांनी या ठिकाणी काही सूचना केल्या असतील दुष्काळाच्या संदर्भात त्या ठिकाणी ज्या ज्या चांगल्या उपाययोजना करणं शक्य आहे त्या सूचनांचंसुद्धा सरकार निश्चितच त्या ठिकाणी स्वागत करेल आणि त्यावर ज्या ज्या उपाययोजना राहिल्या असतील त्या उपाययोजना निश्चितपणे त्या ठिकाणी केल्या जातील आणि दुष्काळ हा राजकारणाचा विषय कोणी करता कामाने एखाद्याची भावना जर प्रामाणिकपणे दुष्काळाच्या बाबतीत उपाययोजना करण्याचे असेल तर निश्चितच सरकार त्या ठिकाणी गंभीर असेल राहील परंतु दुष्काळाचं पण राजकारण कोणी करू नये अशाही प्रकारची नम्रपणे अपेक्षा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणाऱ्यांना राहील सर तर का तुम्ही म्हटलात की मुख्यमंत्र्यांनी अगोदरच दुष्काळाच्या संदर्भात मराठवाड्याच्या संदर्भात बैठक घेतली परंतु त्या बैठकीमध्ये दोनच पालकमंत्री उपस्थित होते इतर मराठवाड्या जिल्ह्यातील मराठवाडा रिजनमधील इतर जिल्ह्यातील पालकमंत्री गैरहजर होते त्यावरतून राजकारण तापताना पाहायला मिळतं मला वाटतं दुष्काळाच्या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये दुष्काळाला सामोरं जाण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे जाणं आवश्यक आहे नवे महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीनं सरकार आणि विरोधी पक्ष जेव्हा जेव्हा दुष्काळ येतो आपत्ती येतं संकट येतं त्यावेळेला सामोरं जात असतं मला वाटतं तशाच पद्धतीनं एकत्रितपणे सामोरं जायला पाहिजे पालकमंत्री मला वाटतं निव आपली बैठक अचानक ठरली निरोप पोचले नव्हते अशा प्रकारची माझ्याकडे माहिती आहे परंतु निरोप पोचूनसुद्धा जर पालकमंत्री उपस्थित नसतील तर मग ते आपण गंभीर म्हणू शकतो खर तर आज उद शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये एक गंभीर आरोप जो आहे तो त्यांनी सत्ताधारी बाकावर बसलेल्या सगळ्यात नेत्यांवरती लावला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आवाजवी अर्थात जबरदस्तीनं मतदान जे आहे ते परळी तालुक्यात करण्यात आलेलं होतं या सगळ्या संदर्भात जे संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या संदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही लिस्ट देखील देऊनसुद्धा सुद्धा त्या संपूर्ण म बूथवरती जबरदस्तीनं मतदान करण्यात आलं आणि ह्या सगळ्या संदर्भातली फेर मतदानाची मागणी जी आहे ती रा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं करण्यात आली बैल गेला आणि झोपा केला अशी आपल्याकडे एक म्हण आहे आणि वराती मागून घोडे नाचवणं मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी जेव्हा होतात त्यावेळेला त्या त्या यंत्रणा दखल घेते आणि जर काही प्रकार जर आपल्या निदर्शनास आले आता व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी मॉर्प करतात खरे व्हिडिओ खोटे व्हिडिओ सत्यस्थिती या सगळ्या गोष्टीचा आयोग त्या ठिकाणी निवडणूक यंत्रणा दखल घेईल पण त्याच्यासाठी मीडियाबरोबरच मीडियात आपल्याला राजकारण करायचं आहे ते आपण करा ते करत आहात परंतु त्या संबंधित यंत्रणांकडे आपण तपासायला द्या त्या संबंधित यंत्रणा त्याच्यावर योग्य ती कारवाई त्या ठिकाणी किंवा सत्यता पडताळतील आणि जनतेसमोर खरं खोटं येईल परंतु मी एक बघतोय रडीचा डाव खेळणं ज्याला म्हणतात ज्यांना ज्यांना आपला पराभव दिसतोय ते आता वेगवेगळ्या प्रकारची कारणं काढून आपला पराभव झाल्यानंतर पराभव कशामुळे झाला त्याचं ग्राउंड तयार करण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न करताना दिसत आहेत सर एक शेवटचा प्रश्न आहे खरंतर पुण्यातलं हिट अँड रन केस प्रकरण जे आहे ते संपूर्ण चर्चेत राहिलेलं आहे काँग्रेसचे जे पुण्यातले आमदार आहेत कसब्यातले रवींद्र धंगेकर यांनी थेट आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करण्याची मागणी जी आहे ती धरली आणि स्वतः आंदोलनाला आज सकाळीसुद्धा ते बसलेले होते मला वाटतं रवी धंगेकर आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांच्या विकासासाठी समाजाच्या हितासाठी काम करतील असे अपेक्षा होती नौटंकी करून स्टंटबाजी करून आमदार झाले परंतु आमदार झाल्यानंतरसुद्धा स्टंटबाजीवरच त्यांचा विश्वास असेल नवटंकीवरच त्यांचा विश्वास असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाताना त्याचा परिणाम काय होतो हे जनता जनार्दन दाखवून देईल त्याच्यामुळं मला वाटतं केवळ या ठिकाणी स्टंट करणं पब्लिसिटीमध्ये राहणं एवढाच रवी धंगेकरांचा त्या ठिकाणी उद्देश आहे सरकारी कारवाया ज्या ज्या करणं शक्य आहे त्याच्यामध्ये कोणी पोलीस खात्याचा अधिकारी असो कुठल्याही यंत्रणेचा अधिकारी असो गय केली जाणार नाही आहे स्वतः सी एम एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे नव्हे स्वतः गृहमंत्री पुण्यात जाऊन तपशीलवार या गोष्टीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत आता ज्यांना राजकारणच करायचं आहे त्यांचं केवळ राजकारण करून आपली पोळी राजकीय भासता येते काय अशा प्रकारचा दुर्दैवी प्रयत्न सुरू आहे परंतु सरकार या विषयासंदर्भात गंभीर आहे सरकार सातत्यानं याचं अपडेट घेत आहे आणि कुठेही केस लूज होणार नाही आरोपी सुटणार नाहीत या संदर्भात सरकार सतर्क आहे खर तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली हे होते भाजपचे नेते प्रवीण दरेकर तर बा जो बीडमध्ये जबरदस्तीने मतदान केल्यासंदर्भात जे आरोप जे आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून लावण्यात आलेले आहेत त्यासंदर्भात बोलताना प्रवीण दरेकर म्हणालेत की पराभव समोर दिसत आहे त्यामुळे कोणतेतरी कारणं जी आहेत ती या पराभवाला सा आ, त, समोर ठेवावी लागणार असल्यामुळे तशा प्रकारची वक्तव्य जी आहेत ती कारणं जी आहेत ती आता शरद पवार यांच्या गटाकडनं करण्यात येत येत आहेत असा थेट आरोप जो आहे तो प्रवीण दरेकर यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे विडिजलिस गणेश मोरेसह अक्षय मंगाणी टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं